फक्र है कि अगर आशीष शेलार अगर कुरेशी बनता है तो तुम कुरेशी बनते हो तो तुमको फक्र होता है, और हम खाली मराठी मुस्लिम लिखते हैं तो तुमको बहुत दर्द होता है। इतना दर्द भरा क्यों? सरसंघ चालक मोहन भागवत हे मस्जिद मध्ये गेले होते, ते का त्या ठिकाणी कौटुंबिक संबंध जोडण्यासाठी गेले होते का? मी हे यासाठी म्हणते आणि वारंवार बोलते की शेलार जाणीवपूर्वक हिंदू मुस्लिम कार्ड खेळत आहे, कारण शेलारांना माहिती आहे की लोक प्रश्न विचारणार आहेत टाटा एअरबस बद्दल, लोक प्रश्न विचारतील मिहानचा प्रकल्प हैदराबादला का गेला, लोक प्रश्न विचारत राहतील की पोलीस भरती का बंद केली, लोकांनी प्रश्न विचारण्याच्या आधीच लोकांच्या डोक्यामध्ये धर्माचं खूळ घालायचा प्रयत्न आशिष शेलारांकडून होतो, तो नेमक्या वेळेला टायमिंग साधलं जातं, पण मग हे टायमिंग जेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मस्जिदीमध्ये जातात तेव्हा ते टायमिंग कुठे जातं, त्यावर प्रश्न का विचारले जात नाहीत? जेव्हा मोदी चादर चढवायला जातात तेव्हा ते प्रश्न का विचारले जात नाहीत? किंवा दस्तूर खुद्द शेलार जेव्हा स्वतःला पब्लिक डोमेनमध्ये व्हिडिओ आहे नाकारू शकत नाहीत, ते फक्र है कि अगर आशीष शेलार अगर कुरेशी बनता है तो तुम कुरेशी बनते हो तो तुमको फक्र होता है, और हम खाली मराठी मुस्लिम लिखते हैं तो तुमको बहुत दर्द होता है। इतना दर्द भरा क्यों? ये दर्द क्यों है? संपूर्ण राज्यभर हिंदुत्वाचा प्रचार प्रसार आणि हिंदू धर्म ची आधारशिला काय आहे, तो धर्म कसा वाढेल यावरती संन्यास घेऊन पूर्ण वेळ हिंदू धर्म सांगा, याविषयी अब्दुल सत्तारांनी काय करावं असं वाटतं? तुम्ही अब्दुल भाईंबद्दल प्रश्नच का विचारता म्हणत, याचा अर्थ तुम्ही अब्दुल भाईंना अजून स्वीकारलेलं नाहीये, म्हणजे अब्दुल भाईंनी काय आता छाती फाडून दाखवायची का की सी बघा माझ्या अंतकरणामध्ये किती हिंदुत्व साठलेलं आहे? पंक्तीला प्रपंच करू नये, अब्दुल भाईंबद्दल कुठलेही पूर्वग्रह दूषित दृष्टिकोन न ठेवता त्यांना सुद्धा या हिंदुत्व प्रचार प्रसाराच्या मोहिमेमध्ये आपण घेतलं पाहिजे, किंबहुना मी तर म्हणते या सगळ्या मोहिमेचा कॅप्टन बिप्टन त्यांना करा किंवा एखादा मठाधिपती सुद्धा त्यांना करायला हरकत नाही। जे प्रोजेक्ट आहेत ज्यात आता अगोदर फॉक्सकॉन वेदांत गेला, त्यानंतर टाटा एअरबस प्रकल्प आणि आता मिहान, याविषयी तुम्हाला काय वाटतं? महाराष्ट्रामध्ये उद्योजकांना गुंतवणूक करावीशी वाटत नाही याला जबाबदार पूर्णतः इथलं विद्यमान सरकार आहे। महाराष्ट्रात ज्या प्रोजेक्ट्सची काही प्रोजेक्ट्सची मुहूर्तमेढ रोवण्याचा प्रयत्न झाला, परंतु नंतरच्या काळात त्यांच्याशी सातत्यानं संवाद साधणं, त्यांना विश्वास देणं, आश्वासकता निर्माण करणं, या सगळ्यांमध्ये जो एक कम्युनिकेशन गॅप सरकारकडून तयार झाला आहे, कारण सरकारला या गोष्टींची पडलेलीच नाही। सरकार आपलं जाहिरातबाजी करण्यामध्ये आणि गरबे खेळण्यामध्ये आरत्या करण्यात आणि पितृपक्ष जेवण्यामध्ये जास्त व्यस्त आहे। सरकारला या गोष्टीची पर्वाच नाही राहिली की हे सगळे प्रकल्प जेव्हा जातात त्यावेळेला महाराष्ट्र किती क्षीण होतो आणि महाराष्ट्रातल्या या युवकांचे सगळे रोजगार जात आहे। आपण असं म्हटलंय की 40 आमदारांनी हिंदुत्वाचा प्रचार करावा, हो ते हिंदुत्वासाठी गेलेत ना, मी काय खोटं बोलतीये? जर आमच्या 40 भावंडांना वाटतं की हिंदुत्व वाढलं पाहिजे जगलं पाहिजे तर मला असं वाटतं नुसतं तोंडी का बोलावं, त्यांनी तोंडी बोलवलं, त्यांनी ते करून दाखवावं, कारण सूक्ष्म अंधारे संविधानिक जागर करण्यासाठी तब्बल 15 वर्ष नोकरी काम धंदा सगळं सोडून चांद्यापासून बांद्यापर्यंत आणि संपूर्ण भारतभर भारताच्या बाहेर फिरत राहते संविधान लोकांना कळलं पाहिजे। तर तुम्ही जर हिंदुत्वासाठी गेलात ना तर हिंदुत्वाची पताका घेऊन जा ना, ज्या ज्या संस्था संघटना हिंदुत्वाचा प्रचार प्रसार करतात अशा संस्था, मग ती सनातन प्रभात असू देत, ते विश्व हिंदू परिषद असू देत, ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असू देत, या लोकांना 40 जणांनी आपली संपत्ती दान करून टाकावी। पोलीस भरती प्रक्रिया रद्द होते, इथे आहोत तुम्ही 3 तासात पोलीस भरती म्हणताय, जसं आपण 3 तासात निर्णय निघणं आणि रद्द होणं कधी बघितलं नव्हतं याच्या आधी, तसं आपण पहाटेचा शपथविधी पण कधी बघितला नव्हता ना, किंवा आपण असंही बघितलं नव्हतं की 40-40 लोक असे खोके घेऊन गुवाहाटीला पळून गेले, आपण कधी बघितलं नव्हतं। त्यामुळे आपण तशी आपली पिढी भाग्यवान आहे की कधीच भूतोन भविष्यती न घडलेल्या घटना आपल्याला याची देही याची डोळा बघायला मिळतात। हे सरकार गुजरात पुढे दबून चालते, हे सरकार गुजरात पुढे दबून चालतं, हे सरकार भाजपा पुढे नमतं घेतं, या सरकारमध्ये मला वाईट वाटतं की माझ्या भावाला काळी मात्र अधिकार नाही, एकनाथ भाऊंना या सरकारमध्ये कुठलेच अधिकार घेण्याचं निर्णय स्वातंत्र्य नाही,
त्यांना घडी घडी दिल्लीला जाऊन विचारावं लागतं. त्यांनी काही बोलायचा जरी प्रयत्न केला तर देवेंद्र भाऊ त्यांना बोलू देत नाहीत, कधी त्यांच्या समोरचा माईक काढून घेतात, त्यांना चिठ्ठ्या पुरवतात. अगदी आत्ता लोकमतचा काहीतरी पुरस्कार सोहळा झाला, त्यात सुद्धा एकनाथ भाऊ बोलत होते रस्त्यांबद्दल आणि त्यांना देवेंद्रजींनी बोलू दिलं नाही. त्यामुळे एकनाथ भाऊंचा ज्या पद्धतीने जाणीवपूर्वक बोलू दिलं जात नाही हा नुसता चेष्टेचा विषय नाही, हा टिंगलीचा विषय नाही. ठरवून मराठा नेतृत्वाकडे निर्णय क्षमता नसते हे दाखवण्याचा प्रयत्न देवेंद्रजींकडून चालू आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न RSS आणि भाजपाकडून चालू आहे की मराठा समुदाय महाराष्ट्राचं नेतृत्व करू शकत नाही, महाराष्ट्राचं नेतृत्व करण्यासाठी देवेंद्रसारखी लोकं लागतात हे सांगण्यासाठी आणि इथल्या बहुजन लोकांकडे महाराष्ट्राचं नेतृत्व किंवा मुख्यमंत्रीपद घेण्याची कुवत नाहीये असं दाखवण्यासाठी एकनाथ भाऊंना ठरवून त्यांना चिठ्ठ्या पुरवणे, त्यांच्यासमोरचा माईक काढणे किंवा त्यांना सुचवणे किंवा गिरीश महाजनांनी काहीतरी बोलत राहणे हे सगळे प्रकार ठरवून एकनाथ भाऊंना निर्णय क्षमता नाही त्यांच्यामध्ये हे दाखवण्यासाठी केलं जातं हा माझा गंभीर आरोप आहे. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.